चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयावर 6 मार्चला प्रहारच्या वतीनं पदयात्रा काढून धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती प्रहारचे अध्यक्ष प्रदीप देशमुख यांनी दिली. चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत देशमुख यांनी ही माहिती दिली. अंबुजा प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य मागण्यांना घेऊन ही पदयात्रा काढण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. चंद्रपूर जिल्ह्यातील उपरवाही येथील अंबुजा सिमेंट कंपनीच्या प्रकल्पग्रस्तांनी स्थायी नोकरी देण्यात यावी, जमिनीचा योग्य वाढीव मोबदला देण्यात यावा आणि तसं न झाल्यास शासकीय नियमाप्रमाणे जमिनी परत कराव्यात या मागणीसाठी 20 जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केलं आहे. त्यानंतर प्रहारनं या आंदोलनाला पाठिंबा देत कंपनीवर मोर्चा नेला, परंतु कंपनीनं न्यायालयात धाव घेऊन प्रहारला आंदोलनावर बंदी घालण्यासाठी मनाई हुकूम देण्याची मागणी केली. हे प्रकरण न्यायालयात गेल्यावर प्रहारनं तूर्तास आंदोलन स्थगित केलं होतं. दरम्यान न्यायालयानं कंपनीची मागणी धुडकावून लावल्यानं प्रहारनं परत या कंपनी विरोधातील गो बॅक आंदोलन सुरू केलंय आणि याचाच एक भाग म्हणून 6 मार्चला पदयात्रा काढून धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती प्रदीप देशमुख यांनी यावेळी दिली. उपरवाही आणि परिसरातील अनेक शेतकऱ्यांना अंधारात ठेवून अंबुजा सिमेंट कंपनीनं आपला संसार थाटला आहे. भरीव मोबदला आणि नोकरी देण्याचं आमिष दाखवून कंपनीनं या भागातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर ताबा मिळवला. काही शेतकऱ्यांच्या तर पूर्णच्या पूर्ण जमिनी या कंपनीनं काबीज केली. आश्वासनाची पूर्तता न करता कंपनीनं अशा प्रकारे फसवणूक केली असून आज या शेतकऱ्यांवर शेतमजुरीची वेळ आली आहे. त्यामुळे या प्रकल्पग्रस्तांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत प्रहारचं आंदोलन सुरूच राहील असंही देशमुख यांनी यावेळी सांगितलं. याबाबत प्रदीप देशमुख यांनी अधिक काय प्रतिक्रिया दिली ते आपण पाहूयात. चंद्रपूर जिल्ह्यातील उपरवाई येथील अंबुजा सिमेंट कंपनीने 20 वर्षापूर्वी लगतच्या 12 ते 13 गावातील आदिवासी शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित केली, आदिवासी शेतकऱ्यांना भूमिहीन केलं, त्यांना कायमस्वरूपी नोकरी दिली नाही आणि त्यांना योग्य मोबदला दिला नाही. या सगळ्या कंपनीच्या कारस्थानामुळे आज या ठिकाणचा जो आदिवासी आहे तो बेघर झाला, रस्त्यावर आला, त्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे, त्याच्या मुलाबाळांचे लग्न थांबलेले आहेत, मुलींचे लग्न थांबलेले आहेत, अशी भीषण परिस्थिती या कंपनीमुळे निर्माण झाली. याच्या विरोधात मागच्या 20 जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रकल्पग्रस्त आंदोलन करत आहेत, उपोषण करत आहेत, परंतु जिल्हा प्रशासन या जिल्ह्याचं जिल्हा प्रशासन या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार, या जिल्ह्यातील खासदार, लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे खासदार, देशाचे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराजजी अहिर, या सगळ्यांनी या आंदोलनाकडे आणि त्यांच्या न्याय मागण्याकडे गंभीर असं दुर्लक्ष केलेलं आहे आणि कंपनी आमच्या विरोधात प्रहारच्या विरोधात न्यायालयात गेली, आमच्या आंदोलनाला मनाई हुकूम देण्याची न्यायालयाकडे मागणी केली. न्यायालयावर आमचा पूर्ण विश्वास होता, आमच्या बाजूने न्यायालयाने निकाल दिला आणि आमच्या बाजूने ॲडव्होकेट अरुण धोटे या एका सामाजिक कार्यकर्ता असलेल्या वकिलाने केवळ 1 रुपया शुल्क घेऊन आमची लढाई लढली, ती लढाई आम्ही जिंकलो. मनाई हुकूम न्यायालयाने माननीय न्यायालयाने अंबुजाला मनाई हुकूम नाकारलेला आहे, त्यामुळे आता आम्ही 6 मार्च रोजी गडचांदूर जवळच्या सोनापूर गावातून सर्व प्रकल्पग्रस्तांना घेऊन, सर्व प्रकल्पग्रस्तांचा खटला घेऊन, त्यांचे पोरंबाळं घेऊन आम्ही एक पदयात्रा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार आहोत. आदिवासी भूमिहीन प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची वारी जिल्हाधिकाऱ्यांच्या दारी असा नारा देऊन, अंबुजा गोबॅकचा नारा देऊन, भ्रष्ट सिमेंट कंपन्या, लोकांवर अन्याय करणाऱ्या सिमेंट कंपन्या गोबॅकचा नारा देऊन ही पदयात्रा निघणार आहे.